मीरा जरा चव घेऊन बघ ना, मीठ बरोबर आहे का बघ ना जरा। वाह मज्जा आणलीत तुम्ही, क्या बात है, हे वाढल्यावर तर आणखीन छान लागतील। अय हो का, यांना आवडतात ना, अगदी तशाच केलेत। वहिनी फक्त प्रथमेश दादांचं काय घेऊन बसलात, आपल्या घरात सगळ्यांना आवडतात तुमच्या हातच्या फेण्या। अय खरंच वहिनी, मी काय म्हणते चला ना आपण टेरेसवरती ह्या कुरड्या वाळत घालूया। चालेल चालेल, कॅश जरा टोप घेतेस का? नाही मीरा घेईल। मीरा तूही येतेस ना? वहिनी मी ऋषीला फोन करून येते। नाही काय, तो गेल्या आठवड्यात विचारत होता की अभिलाषा वहिनी फेण्या कधी करणार आहे। काय तोही विचारत होता? मीरा मला यावेळी आठवण करा, शेजारच्या मयेकर काकूंना मला फेण्या द्यायच्या आहेत, गेल्या वेळी विचारत होत्या त्या। नक्की आठवण करूया। अरे वा काय चाललंय, फेण्या म्हणतं तरीच मी यांना म्हटलं, वर इतका छान वास येत होता, म्हटलं यंदाही आपल्याला सुंदर फेण्या खायला मिळणार। हो ह्यावेळेस आम्ही जास्तच फेण्या बनवल्यात। हो हो गच्चीत जातोच आहे वाळवायला। हो का, चला मी येते। चालेल चला। अगो बाई पण टेरेसवर कसं जाणार, कारण सेक्रेटरीची परवानगी नको का घ्यायला? आई कोण सेक्रेटरी? टॉवरचा सेक्रेटरी। हा विसरलात? अगं आता आपण आभाळमयामध्ये नाही राहत, शिवनानीच्या टॉवर मध्ये राहतोय ना, आणि हे सगळं बघून ते लोक काय म्हणतील? भिकारडे नाही असं ते म्हणतात आपल्यासारख्या मध्यम वर्गीय लोकांना। या बायका पापड आणि फेण्या वगैरे सगळं घरी करतात, आम्ही तर बाबा विकत आणतो मॉल मधून। माझ्या फेण्यांना जर ते भिकारडे म्हणाले ना तर हा साचाच फेकून मारेल। पण मी म्हणते की कशाला हे सगळं, नाही म्हणजे ते टेरेस सुद्धा सेक्रेटरीने लॉक करून ठेवलेलं असेल ना, मग त्या सेक्रेटरीला शोधा, तो जर ऑफिसमध्ये गेलेला असेल तर त्याचा फोन नंबर मिळवा, मग त्याला फोन करा, मग तो वॉचमनला सांगणार नाही का? हो आई आता हा सेक्रेटरी कुठून आला? टॉवर मधून। अगं आत्ताच नाही का सांगितलं टॉवर सोसायटी आणि त्याचा सेक्रेटरी, नाही का? त्याच्यापेक्षा आपण असंच केलं तर आपल्या फ्लॅटमध्ये एखादी खिडकी असे, तिथे थोड्या वेळा करता का होईना थोडस ऊन येतच असे, तिथे आपण या फेण्या वाळवूया। हा नाही म्हणजे त्याची आता सवय करावीच लागेल ना टॉवर मध्ये राहायचं म्हणून। वहिनी ते बघ तिथे ऊन आहे त्या खिडकीजवळ, आपण तिथे वाळवूया। हा चालेल चालेल, मी राजा टोप घेतेस का? बाकीचं सामान नंतर आणते। वहिनी बघा केवढं ऊन आहे। हो 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 अगं बाई पण सुकवायचं कशावर, आपल्या प्लास्टिक प्लास्टिक पाट वहिनी मी आणते। मग दगड दगड वहिनी दगड आला, ऊन जाईल ऊन जाईल, तेव्हा परमेश्वर ऊन राहू दे ऊन राहू दे, लवकर लवकर करायला हवं, ऊन गेलं तर काय। सुरुवात करा ना लवकर। हो हो करतो, दोघी एकदम टकापट कर। हो तेव्हा राहू दे ऊन 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 राहू दे। कॅश आपल्या घरात एवढंच ऊन येतं का ग? हो एवढंच ऊन येतं। अगं आपण टॉवर मध्ये राहतो ना, हे आभाळ माया थोडंच आहे, आभाळमायामध्ये कशी टेरेस होती आणि असं लख ऊन असायचं, टॉवर मध्ये एका खिडकीतून थोड्या वेळाकरता एवढंच ऊन। अहो वहिनी जरा लवकर लवकर करा नाहीतर। हो हो तुम्ही ग्रेट आहात, ही तर नुसती सुरुवात आहे, आगे आगे देखिए होता है क्या। आई तुम्ही काय करणार आहात?
कारस्थान। कॅश अगं किती घाणं केलंयस आणि जरा पटापट कर ना, किती हळू करतेस, होऊन जाईल ना। वहिनी एकतर हात दुखतोय माझा, थांबा ना जरा। हो हो अगदी अगदी, खाताना तुझं तोंड दुखणार नाही तेव्हा मस्त मिटक्या मरत खाशील नाही का? कॅश अगं माझ्यासाठी कर ना जरा पटापट, बघ ना ऊन चाललंय। गेलं की काय ऊन? ऊन गेलं वहिनी, पण मी काय म्हणते म्हणजे हे सगळं करायची काय गरज आहे? आपल्याकडे एवढे पैसे येणार आहे त्यापेक्षा आपण विकत आणूया ना। अगं नाही, कसं आहे ना कॅश, आमच्या यांना आणि आबांना माझ्याच हातच्या फेण्या आवडतात ना। हो आणि आम्हालाही। हा हो ना, बरी आठवण झाली आई। मी मगाशी सामान आणायला गेले होते ना तेव्हा शेजारच्या काकू भेटल्या, मला म्हणाल्या न विसरता अभिलाषा विरींच्या हातच्या फेण्या आम्हाला थोड्या तरी कासना पाठवून दे। बघ 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 कॅश, बघितलंस? हो यांना काय बाहेरच्या विकत आणलेल्या फेण्या द्यायच्या? नाही नाही तू कॅश, कसं आहे ना सगळे माझं नाव काढतात ना, म्हणून तरी मला मदत कर ना जरा, कर ना भराभरा कर। हो उगाच नाही नाव काढत वहिनी, तुमच्या हातच्या फेण्या म्हणजे काय मजा आहे। असा बाहेर पाऊस पडत असताना तुमच्या हातच्या कुरकुरीत फेण्या खाण्यात वाही वेगळीच मजा आहे। काय आई खरं बोलते ना? अय्या अय्या खरंच? हो म्हणजे म्हणजे आता मला कसं वाटतंय सांगू का तुम्हाला? काय वाटत? म्हणजे मला ना ते कसं वाटतंय सांगू का? हा काय ते कसं वाटतंय सांगू का तुम्हाला? म्हणजे कसं तरी वाटतंय। वहिनी झाल्या फेण्या बनवून झाल्या, ऊन गेलं काय उपयोग? हा आता या वाळणार कशा आणि वर्षभर टिकणार कशा? अय्या देवा परमेश्वरा, आता का काय करायचं कॅश? देवा परमेश्वरा या सुकणार कशा? आरसा आरसा कॅश, आरसा घेऊन ये, आरसा घेऊन ये। आपण ना आरसा इथे असा खिडकीकडे ठेवू, मग ते ऊन असं त्या आरशावर पडेल, मग त्या आरशाचं ऊन असं फेण्यांवर पडेल। हा घेऊन ये घेऊन ये, जा जा जा। पण त्यासाठी खिडकीमध्ये ऊन असायला हवं ना। अय्या हो ग, आता काय करायचं देवा परमेश्वरा। वहिनी मी काय म्हणते, त्यापेक्षा आपण ह्या फेण्या ड्रायरने वाळवल्या तर? गुड आयडिया, चांगली आयडिया ना? हा चालेल चालेल चालेल, जा जा चांगली कल्पना आहे, जा 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 चालेल चालेल। तू म्हणते मी हुंकर मारते, लावते लावते एक मिनिट जरा थांबा। तुझ्याकडे नाहीये का आणखीन एक ड्रायर? ते काय इथे? अगं बाई यांचा आकार बदलला की? अगं अशाने एक एक फेणी सुकेल तोपर्यंत पावसाळा निघून जाईल। तिथे पण घेत, तिथे 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 तिथे। हो थांबा ना वहिनी, अगं तुझ्या जवळ, अगं थोडी वाकी। तिथे लोक काय म्हणते? तिथे 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 मला त्यांच्या हातच्या फेण्या खायच्या। तुझ्या जवळ इथे इथे लांब 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 तिथे तिथे तर पटापट कर ना, तिथे तिथे। ओ परत हात दुखायला लागला कॅश। आता जर आपण आभाळ मायात असतो तर आपल्यावर ही परिस्थिती आली नसती ना ग? कुठल्याही गोष्टीमध्ये फायदे आणि तोटे हे असणार। आता हेच बघा ना, त्या मनवाचा फोन आला होता आणि मनवा मला असं म्हणत होते की। मनवा कोण? मनवा माहित नाही तुम्हाला? नाही। अहो मनवा म्हणजे आपल्या सासूबाई आहे ना, त्यांच्या मैत्रिणीची सून। अहो वैभवची बायको। बर बर बर, समोरच्या टॉवर मध्ये राहते ती। लिमयांची सून का? करेक्ट। हा अगं ती पण लग्न झाल्यानंतर बंगल्यातनं टॉवर मध्ये राहायला आली ना। बरं आता तिचं काय? अहो ती हनीमूनला चालली आहे। मग काय आपल्याला आमंत्रणासाठी फोन केला तिने? वहिनी हे लग्न आहे का आमंत्रण देण्यासाठी? मग अहो हनीमून म्हणजे मधुचंद्र। अय्या काय कॅश, मला
सांगायचं तरी आधी. बरं मग कुठे चालले ते? स्वित्झर्लंड. पृथ्वीवरच्या चंद्रावर. स्वित्झर्लंड म्हणजे स्वर्गच आहे ना. हो छान छान छान. बरं तिला सांग जरा माहिती काढायला, म्हणजे तिकडे कोणत्या कोणत्या बसेस जातात किंवा कुठल्या कुठल्या गाड्या जातात. हे टॉवरचं झाल्यावर आपणही जाऊया ना स्वित्झर्लंडला. सांगते मी. चला. वहिनी बघितलं लोक कशी छोटी छोटी मुंगळ्यांसारखी दिसतायत ना. कॅश तू खरंच मुंगळा आहे. गवतच चालतोय बघ ना. वहिनी आता आपण 9व्या मजल्यावर राहतो की नाही, मग तिथून कसं दिसेल असं इमॅजिन करा. म्हणजे आभाळ माया तुम्ही विसरून जाल. अय्या वहिनी बघा गाड्या कशा छोट्या 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 दिसतायत ना. अय्या हो ग अय्या किती छान. हे कॅश आपण गाडीच्या टपावर पेण्या वाळत घालू शकतो का. वहिनी आपण आता टॉवर मध्ये राहतो की नाही, मग तिकडची लोक काय बोलतील आपल्याला. काहीतरीच काय वहिनी नव्हते ते सगळं विसरा. वहिनी अय्या तो समोरचा टॉवर बघणं किती सुंदर दिसतो. खरंच सुंदर आहे ग. कॅश टॉवरला गच्ची असते का ग. असते म्हणजे काय विचारताय वहिनी. असते. मग टॉवरच्या गच्चीवर फेण्या वाळत घालूया का वहिनी. आता ते फेण्या वगैरे विसरा. कुठल्याही टॉवरला ना फेण्या अशा वाळवायला परमिशन देत नाही लोक. काय देत नाही? परवानगी देत नाही. मग मला नाही राहायचे तिथे. वहिनी असं काय करताय तुम्ही. हे बघा जी लोक टॉवर मध्ये राहतात ना त्यांना लोक असं मान सन्मानाने बघतात, आदराने बघतात. तुम्हाला माहित नाही? अगं नाही, पण लोकांना माझ्या फेण्या आवडतात ना, ते मला बनवता येणार नाही त्याचं काय. नाही आपण काहीतरी करू. मी शिवनानीला सांगेन की आमच्या वहिनींच्या फ्लोअर वर असं काहीतरी ऍडजस्टमेंट करा, म्हणजे ऊन येईल असं काहीतरी ऍडजस्टमेंट करा असं मी सांगेन. चालेल चालेल मग मी राहीन. चालेल चालेल. दीदी दीदी ए वॉचमॅन तू इथे काय आलास मध्ये. चल जा जा तिथे. नाहीतर काय चांगलं स्वप्न बघत होतो मध्येच डिस्टर्ब करायला आलास तू. कॅस दीदी मला थोडी इम्पॉर्टेंट बोलायचंय तुमच्याशी. ही तुमची सास आहे ना, ती काहीतरी काळबेरे करते म्हणजे गेम खेळते आपल्याशी. कॅश हा भाऊ आहे ना, डोक्याने जरा कमी आहे मला. नाही तर काय आईंना जर काय असं करायचं असतं तर त्यांनी आम्हाला असं टॉवर मध्ये राहायची सवय करायला सांगितली असती का. नाही तर काय. आणि त्या स्वतः शिवनानीला जाऊन भेटल्या नसत्या ना. तेच तर बोलते ना मी. ते तुमची सास शिवनानीला भेटल्यापासून ते शिवनानी माझा फोनच उचलत नाही. अरे कामात असेल तो म्हणून फोन उचलत नसेल. आणि आईंना जर असं काही करायचं असेल तर शिवनानी मदत करेल का त्यांना. मी तुला सांगितलं ना हा डोक्याने जरा. दीदी बघ 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 डोक्याने सांगितलं ना. ते मी असे दाखवते की मला डोके आहे, पण ते तुमच्या सासनी मला ऑचमेन करून टाकले. अच्छा बर बर आत्ता कळलं मला. हा म्हणून याचा राग आहे त्यांच्यावर. काम चुकारपणा करू नको. चाल जा 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 जागेवर. पण ते मला थोडं तुम्हाला. जा 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 जागेवर बस. एक मिनिट तुमको क्या बोलया. हा दिसल्या दिसल्या हमको सलाम ठोकने का ना. मग ठोको अभी दोनों को सलाम. सलाम मेमसाब. छान ना का. बरं आपण कुठे होतो. टॉवर. हॅलो शिवनानी बिल्डरचं ऑफिस का. नाही मला तुमच्या या ऑफिसचा नंबर माझ्या एका मित्रानं दिला. त्यांनी तुमच्या प्रोजेक्ट मध्ये एक घर बुक केलंय आणि तो फारच स्तुती करत होता की खूप चांगल्या अम्युनिटीज आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे. तर मलाही एक बुक करायचं, तर मला जरा माहिती देता का तुमच्या प्रोजेक्टची. बर बर बर. नाही नाही मी एक काम करतो, मी स्वतः येईन साईट वरती, मी प्रत्यक्ष बघेन आणि त्यानंतर मी तुम्हाला कळवेन. चालेल. ओके ओके थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. कोण होत. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी कोणी मुलगी होती. ती म्हणाली आतापर्यंत फक्त एक प्रोजेक्ट पूर्ण झालाय आणि दोन चालू आहेत आणि चौथा आपलं जे कधीही पूर्ण होणार नाही. ऋषी काय म्हणतोय. आबा विघ्नेश दादा आणि प्रथमेश दादा ऑफिसमध्येच थांबलेत. ते म्हणत होते की त्यांना त्या बिल्डरशी बोलायचंय. बोलले का ते. नाही ते असं म्हणाले की बोलण्यापूर्वी त्यांना आबांच्या परवानगीची गरज आहे.
आणि मग मी तिथं निघून आलो. नशीब आपलं. बघितलंच ना गायत्री, बाहेरच्या लोकांबरोबर लढणं सोपं आहे ग, पण घरातल्या नादान लोकांबरोबर लढणं खूप अवघड. कसं समजावणार? आबा, त्यांनी शिवनानीला फोन केला तर? तरी जे आपण ठरवलंय ना तेच होणार. गायत्री, मला असं वाटतं की हे शिवनानीचं खरं रूप आहे ना, हे सगळ्या मुलांसमोर उघड करून टाकणार, म्हणजे म्हणजे त्यांचे डोळे जरा उघडतील ग. ते दुसऱ्या बिल्डरच्या मोहाला बळी पडतील. शिवनानीला धडा शिकवण्याच्या आधी आपण घरातल्या लोकांना धडा शिकवायला. काय करायला आले होते आणि काय झाले? करोडो रुपये कमवायला आले होते मी आणि इथे वॉचमन होऊन बसले. भागावेसे वाटते मला इथून. सलाम का करतोय आपल्याला? करू दे करू दे. त्याच्यात दोन बेन आहेत ना, त्या रागवतील त्याला. केस बेन आणि अभिलाषा बेन है ना साहब. ये एंट्री करू ना रजिस्टर में. एंट्री आम्ही? हा. कसली एंट्री? हा कसली रे? हा वॉचमेन, तुला समजत नाही काय? मालक आहे ते ह्या घरचे आणि त्यांची एंट्री काय करतोयस तू? वेडा? कॅश? प्रामाणिक वॉचमन नाही, घरातल्या माणसांची एंट्री करणार नाही. फिनिश्ड. मग कोणाची करायची? इथे बाहेरचे कोणी येतच नाही. अरे मग जे येत नाहीत त्यांची सही घे ना, पण यांची सही घ्यायची नाही, कळलं? नाहीतर काय? वेडा कुठला? विघ्नेश तू जा, आपला 8वा फ्लोर आहे, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. हा बर. वेडा कुठला? चल आहो. तुम्ही पण जा हा, 9व्या मजल्यावर. हा उद्वाहनाने लिफ्टने जा जा, मी पाणी घेऊन येते. हा हो. एक घर म्हणजे मिमिक्री झालेलं आहे. मिमिक्री काय म्हणालास? हे मिमिक्री नंबर वन. हा सलाम मेहताब. स्वतःशीच काय बोलतोयस तू? वेडा बोलू सांगते ना कॅश, तुझा हा भाऊ ना डोक्याने जरा कमी आहे. अभिलाषा कुठे निघालीस? वर वर. आमचा माळा प्रथमेश रत्न पारखी 9वा. 9व्या माळ्यावर. कशी जाणार? उद्वाहनाने. शकून लिफ्ट लिफ्ट लिफ्टने. अच्छा अच्छा लिफ्ट मधून. अगं पण उद्वाहन तर बंद आहे. काय? विद्युत प्रवाह खंडित झाला ना म्हणून. वॉचमॅन तुमने बताया नहीं? अरे जब लाइट चली जाती है तब फोन करके बताना चाहिए ना. किसने बनाया तुझे वॉचमैन? अभिलाषा दीदी ने केले. मला काढून टाक, नाही का मारून काढून टाक. मी माझ्या सुनेच्या मर्जी विरुद्ध जाणार नाही. तू किती चुका केल्यास ना तरी तूच वॉचमैन. अभिलाषा काशी, तुम्ही आता काय करणार? लिफ्ट बंद आहे. आता काय काय करायचं? पर प्रथमेश आणि विघ्नेश वाट पाहते तुमची, म्हणजे चहाची. चला चला पटपट जिने चढायला सुरुवात करा. आहो आहो. पण आई अभिलाषा तू कितव्या मजल्यावर राहते? 9व्या. हा मग तू 9 वेळा जिने चढायचे आणि उतरायचे. 9 वेळा? हा. आणि काशी तू? 8व्या मजल्यावर. अगं मग तू 8 वेळा जिने चढायचे आणि उतरायचे. चला चला लवकर सुरुवात करा, नाहीतर तुम्ही दोघी जणी टॉवर मध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत असं सिद्ध होईल.